शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे हाती घेतली असून सर्वांगीण विकासासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून कामे सुरू केली आहेत. गावाच्या विकासासाठी पक्षनिष्ठेसह नेत्यामागे खंबीर उभे राहावे असे प्रतिपादन या मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते चितळी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मोनिका राजळे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या योगिता राजळे, माजी सदस्य शिवशंकर राजळे, सरपंच छायाताई सातपुते, उपसरपंच अप्पा सातपुते, चारुदत्त वाघ, सुभाष ताठे, नगरसेविका मंगलताई कोकाटे, सिकंदर शेख, पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब शिंदे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर आदी उपस्थित होते. मल्लेवट विकास कामांच्या मध्ये राजळे कुटुंबे दादाने खूप मोठी यादी या ठिकाणी वाचली, काही कमी केलं असेल, परंतु निश्चितच बालू किल्ल्याला सुरंग लावायचं काम काही मंडळी या ठिकाणी केलेलं आहे. जेव्हा आता मी ह्या विधानसभेचं फक्त वर्षापूर्वी आपण विधानसभा निवडणूक लढवलो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने जुन्या जनता मंडळींनी काकांवर भाऊंवर प्रेम केलेलं आहे, ते सगळे जागेवर राहिले. त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला, सिकंदर राईने या ठिकाणी केला प्रयत्न, परंतु आता खर तर प्रत्येक घरात जर बघितलं, वडील कुठंतरी एका ठिकाणी असतात, मुलगा कुठंतरी असतो, पत्नी कुठंतरी असते, म्हणजे आज कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही असं मागच्या निवडणुकीमध्ये दिसलं. आपण जर त्या पक्षाच्या त्या प्रवाहात जर असलो तर निश्चितच भरू असं कामं किंवा निधी त्या ठिकाणी होतं किंवा विकास कामं त्या ठिकाणी होतात. त्या भारतवाडी सारखा रस्ता असेल, भगवानगड ते भारतवाडी जवळपास 50-60 वर्षात तिथे 1 रुपयाचा निधी गेलेला नव्हता, अतिशय खराब रस्ता होता. पण पहिलं प्रायोरिटी राजभवनांनी घेतलं की ते गाव 100% आपल्या पाठीमागे उभं राहिलं. अशा गावाला जवळपास 60 लाख रुपयाचा रस्ता 4 किलोमीटरचा त्यावेळेस आता आपण मंजूर केला आणि ते काम लवकरच सुरू पण झालेलं आहे. उदाहरण द्यायचं निमित्त येतं आहे की निश्चितच जर आपण सर्वजण गावाच्या विकासामध्ये असेल, कुठेतरी ठाम भूमिका जर घेतली, तर त्या गावाच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही किंवा त्या आमच्या हातच्या ठिकाणी झट्ट मात त्या ठिकाणी मिळतं. आगामी काळात अशाच पद्धतीने विकास कामे हाती घेऊन विकास केला जाईल अशी भावना जिल्हा परिषदेच्या सदस्या योगिता राजळे यांनी व्यक्त केली. आणि या गावातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, खरं तर साकेगाव याच्या आधी बऱ्याच कार्यक्रमात मी बोललेली आहे, माझं बोलणं ऐकलं आज याचा विषय नव्हता, तरी पण तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम घडून आणला, आमचा एक उचित सत्कार केला आणि सिकंदर भाऊंनी खूप मोठी कामाची यादी दिली, तर खरं तर सगळ्यांनी त्यांचंच हे केलं पाहिजे एकच आहे, त्यामुळं ते यादीतलं जास्तीत जास्त कामं वेगळी करण्याचा प्रयत्न करतील. आणि पुन्हा श्रद्धा तुम्ही आम्हाला इथं बोलवलं याचा उचित सत्कार केला याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार मानता आणि या ठिकाणी थांबतो. सुमारे 18 लाख रुपये खर्चून जनावरांसाठी वैद्यकीय दवाखाना आणि 16 लाख रुपयांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत या भागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत नामदेव लबडे यांनी केले. C24 तास साठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया, पाथर्डी.